नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मागील चोवीस तासामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळाला आहे आज देखील दुपारनंतर पावसाची शक्यता जबरदस्त आहे तर आपण सविस्तर संपूर्ण तालुक्यांचा आणि जिल्ह्यांचा हवामान हो अंदाज बघणार आहोत आज दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये म्हणजे आज आणि उद्या दोन दिवसाचा हवामान हो अंदाज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून बेल लायकून बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो चला सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण जिल्ह्यांचा तालुक्यांचा हवामान अंदाज तर सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी बंडा या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात राहील तसंच वेंगुर्ला अरोस या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय रामघाट आंबोली चांदगडकडे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आज दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये आहे कुडल तसे या ठिकाणी महापन या ठिकाणी कुडलकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील महापनकडे जोर थोडा जास्त राहील मालवण वायगणी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील तर पोईप कासल दिगराला कणकवली या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील हलक्या स्वरूपाचा थी। जास्त भागामध्ये राहील तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय कुनकेश्वरकडे मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे पोंडा राधानगरी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे या ठिकाणी बघू शकता विजयदूर वाडापेठ राजापूर रायपतन खारेपतन गगनबावडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अशी आज दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये आहे पुरंगड लांजा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आज वादळी वाऱ्यासह मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आज दिवसभरामध्ये दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुंड संगमे संगमेश्वर तसेच देवरुख साखरपा बेल या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आणि काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्याचं पाऊस शकत आहे हेदवी गुहाकर मागतामणे चिपळूण श्रीशिंगे अरळ अवर्डे तस या ठिकाणी सानवडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पाऊस शकत आहे दादोल दागाव खेड दापोली या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस चिपळूण लोटे चाकदेव तसं वसटपट सौरा अरळ शिशिंगे अवर्डे सातारा जिल्ह्याच्या काही भागामध्ये या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आज दुपारनंतर आणि रात्री रात्रीच्या तस येत्या चोवीस तासामध्ये आहे दापोली पाचपंडरी केलसी माणनगड या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील घोगरे महाबळेश्वर आणि पोलादपूरकडे मात्र मुसळधार पाऊस देखील होण्याची शक्यता आहे श्रीवर्धन दिवेघर गोरेगाव महाड वरंद या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसंच जंजिरा काशीद या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील ताला इंदापूर जेतेला वासा या ठिकाणी मात्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अशी आहे वेल्हे सोनापूर या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे काशीद रोहा नागोठाणा सुधागड शिरगाव तसेच या ठिकाणी लवासा सोनापूर कोलवण आंबेवाणी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस होऊ शक्यता आज दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये आहे तर विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्या देखील बघायला मिळू शकत आहे रायगड जिल्ह्यामध्ये देखील पाऊस जोर वाढणार आहे या ठिकाणी अलिबाग चोंडी पेजरी पेणी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये शिरावली खोपोली कासमत शिंदे पुण्याच्या काही भागामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस शक्यता आहे कुसर कर्जतकडे मध्यम स्वरूपात राहील बऱ्याच ठिकाणी आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये म्हणजे आज आणि उद्या दोन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसं या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो पनवेलकडे मध्यम स्वरूपाची पाऊस शकत आहे नवी मुंबईकडे जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा नवी मुंबई उरण या ठिकाणी बघायला मिळू शकतोय मुंबई वरळी कुळवाडा ओमवाडी उमवाडी मेराबाईंदर ठाणे या ठिकाणी देखील जोर कमी असून हलक्या स्वरूपाचा जास्त भागामध्ये आणि काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतो आहे वसई विरार उंबरपाडा या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील तर पिल्वी शहापूर सेनवा खडावली या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शकत आहे पालघर जिल्ह्यामध्ये सफाले गोदमल वाडा या ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील काही भागामध्ये काही भागामध्ये हलक्या स्वरूपात देखील तर मानोर कुदन पालघर या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असून काही भागात वातावरण कोरडे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होणे शक्यता आहे बोईसर वानगाव कासाक्रोड या ठिकाणी देखील अंशतः ढकाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते काही भागात वातावरण कोडे देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो तो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्यामध्ये देखील पाऊस शक्यता आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो तर या ठिकाणी पाचगाव हिंगणा धामणा तसेच या ठिकाणी कमळेश्वर दोरली सावनेर उंबरी बळेगाव बिछवा कामठी परशिवनी वाघोली या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतोय कामपट्टीकडे देखील अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपात होऊ शकतोय भंडारामध्ये मा मात्र दुपारनंतर जोर थोडा कमी राहील अंशतः ढगाळवतून राहील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे भंडारा वारती धर्मापुरी चिखली मौदा या ठिकाणी पाऊस शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ राहील तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे हलक्या स्वरूपात मात्र उमरेड खरगाव भिवापूर पवनी गोथंगाव वडिल या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे अंशता ढगाळतून राहील हलक्या स्वरूपात पाऊस दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतोय तर गोंदियामध्ये बघितलं असता गोंदिया आणि लांजा अंशतः ढगाळ वाटून राहील पाऊस जोर कमी बघायला मिळू शकतो आहे तसंच या ठिकाणी वारासिवनी बालाघाट सामनापूर हा जो मध्य प्रदेशचा काही भाग आहे या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच साकोली देवरी डोंगरगड राजनंदगाव या सर्व परिसरामध्ये देखील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आज दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे तर गडचिलीमध्ये बघितलं असता मुरुमगावकडे मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतो आहे देसाईगंज आरमोरी गडचिली हलक्या स्वरूपात राहील शिंदेवाही मूल चामोशी या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पाऊस होऊ शक्यता आहे कापसीकडे देखील हलक्या स्वरूपात राहील मात्र मूलचे या आहेरीकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दुपारनंतर आणि ह्या चोवीस तासामध्ये म्हणजे आज आणि उद्या दोन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय राजुरा चंद्रपूर भद्रवती या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे जोर मात्र कमी राहील आणि यवतमाळमध्ये बघितला अस वनी कायरकडे हलक्या स्वरूपातच राहील पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी महाडा करंजी या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वाटून राहील बऱ्याच च भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकतो आज दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये मात्र काही भागामध्ये मध्यम स्वरूपात देखील तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय रुई जवई आर्णी देहाणी साक्री दिग्रस हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे जोर मात्र कमी राहील दरवा लखेड नेर या ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतो यवतमाळमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील तसेच जोधमोह कलाम बाबुळगाव फलेगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये होण्याची शक्यता आहे मित्रांनो ऊन सावलीचा खेळ दुपारपर्यंत बऱ्याच भागामध्ये राहील तर दुपारनंतर पावसाचा जोर बघायला मिळू शकतो बऱ्याच भागामध्ये तर वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे वर्धा सेलू तुळजापूर तसेच या ठिकाणी बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो अंशतः ढगाळ वातावरण राहील तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो लाडगड वाधोनाथ तळेगाव आर्वी आष्टी कारंजा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आज दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये आहे अमरावतीमध्ये बादनेरा अमरावती चांदूर धामनगाव रेल्वे धामणगाव पुलगाव हलक्या स्वरूपात पाऊस राहील अंशतः ढगाळातून राहील काही भागामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते नांदगाव मोजरी तळेगाव आष्टी तसे या ठिकाणी बघू शकता दुर्गवाडा हा जो सर्व परिसर आहे हलक्या स्वरूपातच पाऊस शकत आहे मोर्शी व रोड नारकेडकडे देखील हलक्या स्वरूपात राहील आणि अकोलामध्ये काही भागामध्ये वातावरण कोडे राहील मूर्तिजापूरकडे पावची शक्यता कमी स्वरूपात आहे वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकते हलक्या स्वरूपात बघायला मिळू शकते तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील अकोला बोरगाव मंजू गोरेगाव आळंदा खेरडा या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपात रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो बुरबुरीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे दर्यापूर असेगाव अंजनगाव अकोट तेल्हारा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे पातूरकडे देखील हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे मात्र वाशिम जिल्ह्यामध्ये पावसा जोर जास्त राहील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो मरसूळ तसे या ठिकाणी मंगळुपेर कारंजा खेडा या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात राहील उत्तर भागाकडे तसेच मालेगावकडे हलक्या मध्यम स्वरूपात होऊ शकतोय वाशिम रिठाड रिसोड या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे लोणी लोणार भापूर तसंच डोनगाव या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात होऊ शकतो बुलढाणामध्ये बीबी तसंच मेहकर या ठिकाणी हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यत आहे उदनापूर अहमदपूर चिखली कलवड बुलढाणा गिरडा हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर कमी असून काही भागात वातावरण कोडे राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे मोटाला पिंपरी गाववाली या ठिकाणी मालकापूर दिगी नांदुरा बरगडगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी पाऊस शकत आहे बऱ्याच भागामध्ये वातावरण देखील कोडे राहील जळगाव जिल्ह्यामध्ये देखील हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर अंशतः ढगाळ वातावरण राहील हलक्या स्वरूपात मुक्ताईनगरकडे आणि बाकी भागाकडे बघायला मिळू शकतोय फैजपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काठोरे शक्यता कमी स्वरूपात आहे दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय जोर मात्र कमी राहील अमाळ धरणगाव पावसाची शक्यता कमी आहे पाचोरा भडगावकडे होऊ शकतो या ठिकाणी पाचोरा आणि भडगावकडे शक्यता हलक्या स्वरूपात शक्यता आहे पाचोरा भडगावकडे परोळाकडे देखील हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकतोय जोर मात्र कमी राहील पाहूर जामनेर बोदवड या ठिकाणी शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ वाटून राहील धुळे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाऊसची शक्यता आहे मित्रांनो धुळे नवारी अंजांग बापरे बोरकुंड आर्वीत अंजांग कुसुंबे जो परिसर आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकते उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशात तसेच बाकी भागाकडे साखरेकडे तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता कमी आहे तशी तस शिरपूर आणि सिंदखेडाकडे शक्यता फार कमी आहे अंशतः ढगाळ वातावरण राहील झाला तर तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता तशी फार काही नाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील पाऊस शक्यता आज दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये फार काही नाही अंशतः ढकाळवातून राहील झालाच तुरळक ठिकाणी होऊ शकतो हलक्या स्वरूपात शक्यता तशी फारच कमी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाऊस शक्यता आहे मालेगावमध्ये हलक्या स्वरूपात होऊ शकतोय मनमाडकडे मध्यम स्वरूपाचा राहील आणि यवला तालुक्याकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये तर सटाणाकडे हलक्या स्वरूपात सटाणा देवळा आणि चांदवडच्या जवळपास सर्वच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे तसे या ठिकाणी बघू शकतो वणी दोनधा दोधांबे चांदवड जोपूल ओझर निफाड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस राहील लासलगाव मनमाडकडे आणि या देवगावकडे जोर जास्त असून मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतोय पाटोदा कुसमाडी ममदापूर भाराम यवला या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस होऊ आहे मंजूर निमगाव सिन्नर सिन्नर पांढुर्ली वारते तसंच मुंडेगाव गतपुरी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी बघू शकता त्र्यंबककडे हलक्या मध्यम स्वरूपाचे पाऊस होऊ शकत आहे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असता कोपरगाव या ठिकाणी कोपरगाव शहाजापूर कोळपिवडी भोलकी तसंच भोजाडी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तसंच शिर्डी राहता जवळके फुलतांबा आणि कलवड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतोय तुरळक ठिकाणी मुसळ मुसळधार पाऊस देखील जबरदस्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये राहील तस या ठिकाणी बघू शकता श्रीरामपूर लोणी आश्वी संगमने राखोला या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये आणि काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये म्हणजे आज आणि उद्या दोन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय देवळाली प्रवारा राहुरी वरवंडी तर मांडवे ग् या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असत आहे भगूर पातळीकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो आहे अहमदनगर काडा राळेगाव शिरूर तसे ठिकाणी जामखेड कर्जत श्रीगोंदा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे पुण्यामध्ये जुन्नूर मनसर चाकण पुणे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तर सासवड लोणत फलटण या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे सातारा जिल्ह्यामध्ये बघितला असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सातारामध्ये सातारामध्ये कोरेगाव रहिमतपूर अणुदाह वडूज कुरोली कठाव नेदल दहीवडी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असत आहे वंशतः ढगाळ वाढवून राहील वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो तसेच या ठिकाणी बघू शकता देवरा अद्राकी वाई मेधा वसुळपोट सौराट रशिशिंग यावड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अस शक्यत आज दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये आहे सोलापूरमध्ये बघितला असता इंदापूर करमाळा इंदापूर अकलूस पिलीव मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील पंढरपूर सांगोले तसेच या ठिकाणी इचलगाव माहोळ या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील सोलापूर आणि अक्कलकोटकडे मध्यम स्वरूपाचाच राहील जोर थोडा कमी राहील बाकी भागाच्या तुलनेमध्ये तसे या ठिकाणी वैराग बार्शी परांडाकडे देखील मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे जत आणि संख या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय सांगलीमध्ये मात्र जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील काही भागामध्ये तर मालगाव देसिंग कुची नागज कानापूर विटा मायाणी या परिसरामध्ये मध्य मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय सांगलीमध्ये सांगली तासगाव पलूस रामपूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील तरी चलकरंजी शिरोळ शिरागुप्पी कुडाची तसेच या ठिकाणी अथनी मंगसोली या सर्व परिसरामध्ये हलक्या हा स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाई कोडोली किनी आष्टा इस्लामपूर या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता शकत आहे कोखरुड मालकापूर परवाळा संगृळकडे मध्यम स्वरूपाचं होऊ शकतोय खारे पतंग गनबावडा राधानगरी मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे तुरळक ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतोय तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे औरंगाबादमध्ये औरंगाबाद सेंद्रवेसी से, पिपरी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो निंबी जळगाव बिटकिंग गंगापूरकडे देखील मध्यम स्वरूपाचाच पाऊस शक्यता शकत आहे एल्लोफाय तसं या ठिकाणी देवगाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस अस शक्यता आहे दौलताबादकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो आहे हतनूर कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव जोर मात्र कमी राहील या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय व फुलम रिव्हर रामगाव किशोरकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आणि जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद या ठिकाणी जोर कमी राहील समर्थनगर हसनाबाद दाभाडी तसेच या ठिकाणी बोकरदन मध्यम स्वरूपाचा पाऊस अशक्यता आहे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड तसे या ठिकाणी काचोड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावस शक्यता दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये आहे पाचोड ईश्वरनगर तसंच तानवाडी वाडीगोडरी रामशोगाव शेवटा उमापूर मंगळूर या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे गेवराईकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे बीड वडवणी तळेगाव शिरसाळ सोनपेठ परभणीच्या काही भागामध्ये या ठिकाणी मात्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावस शक्यता दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये आज आणि उद्या दोन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसं केज यळम चौसाळा पाटोदा खरडा जामखेड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस अशी शक्यता आहे उस्मानाबादमध्ये बघितला कळम मासा तारखेड भूम पाथोड या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात जास्त भागात राहील तुळक ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतो आहे आणि उस्मानाबादमध्ये या ठिकाणी बघू शकता पेठ खामगाव बेलीम तुळजापूर उस्मानाबाद एडशी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकत आहे तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये लातूरमध्ये लातूर औसा निलंगा शोडणपाल उदगीर मध्यम स्वरूपाचा राहील तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसं या ठिकाणी देगलूर मुखेड अहमदपूर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचाच पाऊस शक्यता आहे तुळक ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतो आहे परळी गंगाखेड परभणी झरीबोरी जंतूर सैलू पाथरी जवळपास सर्वच भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये आहे तसंच नांदेडमध्ये बासमत पूर्णा नांदेड वागळा भोकर पेटुंबरी धर्माबाद कंधार तसंच या ठिकाणी मुखेड देगलूर रुद्रुनिजामाबाद जवळपास सर्वच भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस राहील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो हिमायतनगर हात उमरखेड हातगाव तामसा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शक्यत आहे आणि हिंगोलीमध्ये देखील पावस जोर वाढणार आहे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता दुपारनंतर आणि येत्या चोवीस तासामध्ये आहे हिंगोली कळमनुरी येणापूर खंडाळा पुसद मध्यम ते जोरदार स्वरूपाचं होऊ शकते सपात गाव आणि दह या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावस शक्यता आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तस सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र